शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सूर्यकांत, भारत ॲग्री कृषी डॉक्टर, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीचा आजचा प्रश्न या कार्यक्रमामध्ये. शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्रीच्या आजच्या प्रश्नामध्ये आपण बटाटा पिकामधील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण कशा प्रकारे करायचे याचे उत्तर जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला 2 ते 3 दिवसातून पिकांचे सर्वेक्षण करणे खूप गरजेचे आहे. यासाठी बटाटा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी स्पायरोमायसिफेन 10 मिली किंवा थायोमेथॅक्झाम 8 मिली किंवा ॲसेटामिप्रिड 2 ते 3 ग्रॅम किंवा डायमेथोएट 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्यापैकी एका कीटकनाशकाची गरजेनुसार 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी घ्यायची आहे. बटाट्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येकी 4 ते 5 ओळीनंतर लावायचे आहेत. यानंतर लवकर येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारी बुकटी म्हणजेच मँकोजेब या बुरशीनाशकाची आपल्याला 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावरती फवारणी करायची आहे. याचसोबत आपल्याला उशिरा येणाऱ्या करप्यासाठी मँकोजेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झोक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. प्रादुर्भाव जास्त आढळल्यास आपल्याला मेटालॅक्झिल अधिक मँकोजेब हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपण आपल्या बटाटा पिकामध्ये कीड व रोगाचे एकात्मिक नियंत्रण केले, नक्कीच आपल्याला कमी उत्पादन खर्चासोबत अधिक चांगले उत्पादन घेणे शक्य होते. शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्रीचा आजचा प्रश्न व त्याचे थोडक्यात उत्तर आम्हाला कसे वाटले ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व भारत ॲग्रीसोबत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहत राहा. तूर्तास मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही आपले भारत ॲग्री ॲप रेफर करून मिळवू शकता सेवेमध्ये सूट. तेव्हा आजच रेफर करा आणि मिळवा भारत ॲग्री मनी. अधिक माहितीसाठी भारत ॲग्री ॲपला भेट द्या किंवा 4 द्वारे कृषी डॉक्टरांना संपर्क साधा.